नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशोक दळवी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आपण आता पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन मधील प्रकरण क्रम प्रकरण क्रमांक सहावे त्रिकोण या प्रकरणावरती आधारित बोर्ड परीक्षेसाठी विचारली जाऊ शकतील अशी महत्त्वाची की जी चार गुणासाठी उदाहरणे असतील ती आपण पाहणार आहोत चला तर पाहूया आपण उदाहरण क्रमांक एक दाखवा की वर्गमूल चिन्हामध्ये एक वजा क्वाश ए भागिले एक आधी क्वाशे बरोबर कोशेक ए वजा क्वाट ए हे आपल्याला सिद्ध करायचं आहे दाखवायचं आहे म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू दाखवायची आहे सुरुवातीला दाखवा म्हणून सांगितलं असेल त्यावेळी डावी बाजू काय दिली आहे ती सुरुवातीला लिहून घ्यायची डावी बाजू बरोबर वर्गमूल चिन्हामध्ये एक वजा क्वाशे भागिले एक आधी क्वाशे ओके बरोबर वर्गमूल चिन्हामध्ये आता काय केलंय बघा एक वजा क्वाशे भागिले एक अधिक क्वाशे जसं आहे तसं उतरून घेतलेलं आहे गुणिले आता छेदा एक अधिक क्वाशे आहे छेदाची अनुबद्ध जोडी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या अनुबद्ध जोडीनं अंश आणि छेदामध्ये अं भा, भागलेला आहे किंवा गुंतलेला आहे म्हणा हम्म मग या ठिकाणी एक अधिक क्वाशेची अनुबद्ध जोडी एक वजा क्वाशे यानं काय केलेलं आहे अंश आणि छेदामध्ये गुंतलेला आहे एक वजा क्वाशे भागिले एक वजा क्वाशे बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये एक वजा क्वाशे गुणिले एक वजा क्वाशे म्हणजेच दोन वेळा गुणाकार म्हणजेच एक वजा क्वाश एचा वर्ग भागिले छेदात बघा एक अधिक क्वाशे गुणिले एक वजा क्वाशे म्हणजे ए अधिक बी गुणिले ए वजा बी हे आपल्याकडं सूत्र माहिती आहे म्हणजेच एचा वर्ग वजा बीचा वर्ग मिळतं त्या पद्धतीनं पहिलं पद एक एकचा वर्ग एक वजा क्वाशे क्वाशे म्हणजेच त्याचा वर्ग क्वाशे कॉस ए ओके बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये अंशात एक वजा क्वास एक कवसाचा वर्ग आहे बागिले एक वजा क्वासक्वेअर ए म्हणजे स्क्वेअर ए आपल्याकडे सूत्र तयार आहे त्याचबरोबर पुढे आता आपण पाहूया वर्गमूळ घ्यायचं आता काय करायचं आणि छेदाचा आता वर्गमूळ घ्यायचं एक वजा क्वास एक कवसाचा वर्ग म्हणजेच वर्गमूळ घेतल्यानंतर फक्त एक वजा क्वास ए मिळतं खाली सायन्स स्क्वेअर ए आहे त्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर साईन ए मिळतं ओके बरोबर आता अंशामध्ये एक वजा क्वाशे आहे आणि छेद सायनिये फक्त आहे मग दोन्ही अंशाला हा छेद सायनियेत देऊन टाकलेला आहे बघा एक भागिले साईनी वजा क्वाशे भागिले साईनी एक भागिले साईनी म्हणजेच कोशेके वजा क्वाशे भागिले साईनी म्हणजेच क्वाटे आणि आपल्याला उजव्या बाजूला तेच मिळवायचं होतं बघा कोशेके वजा क्वाटे आणि ते आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून आपल्याला म्हणता येतं की डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे लगेचच पाहूया महत्वाचं पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक दोन दाखवा की वर्गमूळ चिन्हामध्ये अंशात एक अधिक साईने भागिले एक वजा साईने बरोबर शेक ए अधिक ट्याने असं आपल्याला हे दाखवायला सांगितलेलं आहे सुरुवातीला नेहमीप्रमाणे डावी बाजू बरोबर एक चिन्हामध्ये एक अधिक साईने भागिले एक वजा साईने उतरून घेतलं बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये एक अधिक सायने भागिले एक वजा सायने लिहून घेतलं गुणिले इथं बघा काय केलं अंश आणि छेद छेदाची चे अनुबद्ध जोडी छेदात काय एक वजा सायने त्याची अनुबद्ध जोडी एक अधिक सायनिये भागिले एक अधिक अनुबद्ध जोडीनं अंश आणि छेदामध्ये गुणलेला आहे बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये अंशामध्ये एकाधिक सायनिये गुणिले एक अधिक सायनिये म्हणजेच एक अधिक वर्ग मिळतो म्हणजे दोन वेळा गुणाकार असल्याकारणाने आणि खाली एक वजा साईन ए गुणिले एक अधिक साईन ए माहिती आहे तुम्हाला ए वजा बी गुणिले ए अधिक बी म्हणजेच एचा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग एक वजा साईन एचा वर्ग साईन स्क्वेअर ए बरोबर त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण या ठिकाणी वर्गम चिन्हामध्ये एक अधिक साईन ए कौसाचा वर्ग भागिले एक वजा साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस्क्वेअर ए ते या ठिकाणी लिहिलेलं आहे बरोबर आता वर्ग मूळ वर्ग मूळ काढून घ्यायचं एकाधिक अधिक कवसाचा वर्ग म्हणजे त्याचं वर्ग म्हणून मिळाला आपल्याला एकाधिक अधिक आणि क्वास्क्वेअर एचं वर्ग म्हणून मिळालं आपल्याला क्वास ए ओके या ठिकाणी सुद्धा आता औष्यात एक अधिक साईन एन छेद क्वाशे आहे हा छेद क्वाशे या दोन्ही पदांना आपण देऊन टाकायचा म्हणजेच काय होणार एक भागिले क्वाशे अधिक साईने ए भागिले क्वाशे बरोबर एक भागिले क्वाशे म्हणजेच शेके अधिक साईन भागिले क्वास म्हणजेच टॅन ट्याने बरोबर आपल्याला काय मिळाली उजवी बाजू ओके उजव्या बाजूला शेके अधिक ट्याने आपल्याला दाखवायचं होतं या ठिकाणी बघा हे बरोबर हे म्हणजे या ठिकाणी हे आपलं उदाहरण काय झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक तीन सिद्ध करा वर्गमूळ चिन्हामध्ये कोशेक थिटा वजा एक भागिले कोशेक थिटा अधिक एक बरोबर एक भागिले शेक थिटा अधिक टॅन थिटा ओके उत्तरामध्ये डावी बाजू सुरुवातीला लिहून घ्यायची डाव्या बाजूमध्ये वर्गमूळ चिन्हामध्ये कोशेक थिटा वजा एक भागिले कोशेक थिटा अधिक एक घेतलेलं आहे त्याच्यानंतर बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये अनुबद्ध जोडी घ्यायची आहे आपल्याला आता कोशेक थिटा वजा एक भागिले कोशेक थिटा अधिक एक जसं आहे तसं उतरून घेतलं गुणिले या ठिकाणी बघा अंशाची आता अनुबद्ध जोडी घेतलेली आहे मगाशी आपण दोन्ही उदाहरणामध्ये छेदाची अनुबद्ध जोडी घेतलेली होती आता अंशाची या ठिकाणी कोशक थिटा वजा एक ची अनुबद्ध जोडी काय कोशक थिटा अधिक एक भागिले कोशक थिटा अधिक एक बरोबर वर्गमूळ चिन्हामध्ये अंशात बघा कोशक थिटा वजा एक गुणिले कोशक थिटा अधिक एक म्हणजेच कोशक स्क्वेअर थिटा वजा एक ए वजा बी वर्ग हे सूत्र आपल्याकडे आहे भागिले कोशक थिटा अधिक एक गुणिले कोशक थिटा अधिक एक म्हणजेच कोशक थिटा अधिक एक कवसाचा वर्ग दोन वेळा गुणाकार केलेला असल्या कारणाने बरोबर आता कोशक स्क्वेअर थिटा वजा एक म्हणजेच क्वाटस्क्वेअर थिटा या ठिकाणी बघा क्वाटस्क्वेअर थिटा आलं वर्ग म्हणजे चिन्हात त्याला भागिले कोशक थिटा अधिक एक भागिले हा सॉरी कोशक थिटा अधिक एक कवसाचा वर्ग आहे तसं ओके आता काय करतो आपण पुढं तर वर्गमूळ घेतो काय करायचं आता आपण वर्गमूळ घ्यायचं बरोबर क्वाटस्क्युअर क्वाटस्क्वेअर थिटा भागिले कोशेक कोशेक थिटा अधिक एक कवसाचा वर्गाचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला औषध क्वाट थिटा मिळतं आणि छेदामध्ये कोशेक थिटा अधिक एक मिळतं बरोबर बरोबर आता हेच मी भागाकाराचं चिन्ह वापरून ही राशी देतो बघा क्वाट थिटा भागिले चिन्ह वापरलं कवसात कोशेक थिटा अधिक एक असं लिहिलं बघा बरोबर क्वाट थिटा म्हणजेच क्वास थिटा भागिले साईन थिटा आपल्याला माहिती आहे भागिले चिन्ह कौसात कोशेक तिटा म्हणजे की एक भागिले साईन तिटा अधिक एक आहे तसच हो बरोबर क्वास थीटा भागिले साईन थीटा भागिले भागिले इथं तिरकस गुणाकार केला बघा सायन्स थीटा एक की साईन म्हणजे एक अधिक साईन थिटा खाली साईन थिटा ओके त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया क्वास थिटा भागिले साईन थीटा आता भागिले म्हणजेच बघा भागिले म्हणजेच काय उलटून गुणिले इथं अंशात एक अधिक साईन थिटा इथे छेदात गेलं आणि साईन थिटा अंशात गेलं म्हणजे साईन थिटा भागिले एक अधिक साईन बरोबर हे साईन थिटा ह्या साईन थिटाला काय केलं निघून गेलं हे साईन थीटा ह्या सायन थिटाला निघून गेलं राहिलं काय अंशात क्वास थिटा भागिले छेदात एक अधिक साईन थिटा बरोबर बरोबर पूरा आता हेच एक भागिले ही जी राशी आहे ती पूर्ण छेदात घेतली मग छेदात घेत असताना उलटी होते म्हणजे क्वास थिटा खाली जाणार आणि एक अधिक साईन थिटा इथं खाली येणार बघा एक अधिक साईन थिटा भागिले क्वास थिटा ओके बरोबर बरोबर आता एक भागिले इथं आता छेदात एक भागिले क्वास थिटा लिहिलं आधी साईन थिटा भागिले क्वास थिटा लिहिले बरोबर एक भागिले एक वागिले एकवास थीटा म्हणजेच शेक थिटा अधिक साईन थिटा वागीला थिटा म्हणजेच टॅन थिटा ओके म्हणून डावी बाजू बरोबर आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे उजव्या बाजूमध्ये आपल्याला एक बागिले शेक थिटा अधिक टॅन थिटा दाखवायचं होतं ते अशा पद्धतीनं ते आपल्याला मिळालेलं आहे ओके लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक चार दाखवा की पहिल्या कवसात शेक ये वजा क्वा ये कौसपूर्ण गुणिले दुसऱ्या कवसात क्वाट ए आधिक टॅन ए पूर्ण बरोबर टॅन ए गुणिले सेके असं आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे सुरुवातीला आपण काय करूया उत्तरामध्ये डावी बाजू बरोबर पहिल्या कवसात शेक ए वजा क्वाशे कौसपूर्ण गुणिले दुसऱ्या कवसामध्ये क्वाट ए आधिक टॅन ए उतरून घेतलेलं आहे बरोबर आता दिलेले जे काय गुणोत्तर आहे त्यांचं साईन क्वासमध्ये आपण काय करूया रूपांतर करून घेऊया सेक ए म्हणजेच एक बागिले क्वाशे वजा क्वाशी आहे तसंच कौसपूर्ण गुणिले दुसऱ्या कवसामध्ये क्वाट ए म्हणजेच क्वाशी

एक वजा क्वास स्क्वेअर ए म्हणजेच सायन्स स्क्वेअर ए भागिले छेदात क्वास ए आहे तसंच गुणिले या ठिकाणी सायन्स स्क्वेअर ए आधी क्वास स्क्वेअर ए म्हणजेच एक मिळतं म्हणजे सायन्स स्क्वेअर थिटा आधी क्वासक्वेअर थिटा बरोबर एक आपण पाहिलेला आहे मग एक भागिले छेदात साईन ए गुनिले क्वास ए आहे तसंच बरोबर साईन ए आता इथं काय झालं बघा अंश आणि छेदातलं साईन एला हे वर्ग साईन ए साईन स्क्वेअर एचा वर्ग निघून गेलेला आहे म्हणजे तिथं साईन ए भागिले क्वाशे शिल्लक राहिलं गुणिले इथं एक भागिले क्वाशे शिल्लक राहिलं ओके आता साईन ए भागिले क्वाशे म्हणजे तुम्हाला माहिती आहे साईन ए भागिले क्वाशे म्हणजे काय तर टॅने डॉ एक भागिले क्वाशे म्हणजे शेके म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे त्याने त्याने गुणिले सेके तर लगेचच पाहूया आपण आता पुढचं उदाहरण उदाहरण क्रमांक पाच जर एकवीस क्वास थिटा वजा वीस साइन थिटा बरोबर शून्य तर टॅन थीटा सेक थिटा आणि कोशेक थिटाच्या किमती काढा किमती काढायला सांगितलेल्या आहेत आपल्याला गुणोत्तरांच्या तर उत्तरामध्ये सुरुवातीला दिलंय काय तर एकवीस क्वास थिटा वजा वीस साइन थिटा बरोबर शून्य हे आपल्याला दिलेलं आहे ते उतरून घ्यायचं त्याच्यावरून आता आपण काय करायचं बघा एकवीस क्वास थीटा हे वजा वीस साईन थिटा उजव्या बाजूला न्यायचं म्हणजे ते अधिक झालं वीस साईन थिटा ओके म्हणून हे एकवीस इथंच ठेवलं वीस इकडे घेतलं म्हणजे एकवीस बाकीले वीस झालं बरोबर साईन थीटा या ठिकाणी होतं ते अंशात आणि क्वास थीटा गुणिले इकडे होतं ते पक्षांतर झाल्यानंतर छेदात जाणार म्हणजे साईन थीटा भागिले क्वास या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे म्हणून साईन थीटा भागिले क्वास थिटा म्हणजेच काय तर टॅन थीटा बरोबर काय किंमत मिळाली एकवीस बाकीले वीस हे एक म्हणजे आपल्याला टॅन सीटाची किंमत काय सांगितलेली होती ती एकवीस वाहिले काय मिळाली वीस आता टॅन सीटाची किंमत मिळालेली आहे त्याच्यावरून आपल्याला टॅन आणि शेक या दोघांचा संबंध असणारं जे सूत्र आहे ते म्हणजे शेक स्क्वेअर थिएटा बरोबर एक अधिक टॅन स्क्वेअर थिटा याचा यूज या ठिकाणी केलेला आहे बरोबर एक अधिक टॅन सीटाची किंमत एकवीस वाहिले वीस आहे ती लिहिली आणि टॅन स्क्वेअर असल्यामुळं या संख्येचा वर्ग लिहिला बरोबर एक अधिक एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस भागिले वीसचा वर्ग चारशे बरोबर तिरकस गुणाकार चारशे एके चारशे अधिक चारशे एक्केचाळीस अंशात एक आहे तसंच आणि भागिले चारशे ओके त्याच्यानंतर आपण पुढं सोपं रूप देऊया चारशे अधिक चारशे एक्केचाळीस म्हणजेच आठशे एक्केचाळीस भागिले चारशे आहे तसंच बरोबर आता आठशे एक्केचाळीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर एकोणतीसचा म्हणजे एकोणतीसचा वर्ग भागिले वीसचा वर्ग असं लिहिलं म्हणजे हे शेक्सपिअर थिटा बरोबर एकोणतीसचा वर्ग भागिले वीसचा वर्ग मिळाला मग आता दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून घेतल्यानंतर काय मिळणार शेक्सपिअर थिटाचं वर्ग म्हणून शेक थिटा बरोबर या संख्येचं वर्ग म्हणून घेतल्यानंतर एकोणतीस भागीले वीस मिळतं याला आपण दुसरं विधान समजूया म्हणजे शेक थिटाची आपल्याला किंमत काढायला सांगितलेली होती ती काय मिळाली एकोणतीस भागिले वीस आता कशाची आपल्याला किंमत काढायची आहे तर कोशेक थिटाची ओके ती किंमत काढण्यासाठी आता आपण काय करूया बघा या ठिकाणी क्वाट थिटाची किंमत काढायची क्वाटचा आणि क्वशेकचा संबंध असणारं सूत्र आपल्याकडे तयार आहे म्हणजे क्वाटची किंमत आपण काढायची का तर टॅन थिटाची किंमत आपल्याला माहिती आहे क्वाट थिटा बरोबर एक भागिले टॅन थिटा हे सर्वांना माहिती आहे बरोबर इथं मी एक भागिले चिन्हाचा वापर केला आणि टॅन थिटा एक भागिले टॅन थिटा असं लिहिलेलं आहे बरोबर एक भागिले टॅन थिटाची किंमत आपण काढलेली आहे किती आहे एकवीस भागिले वीस बरोबर एक गुणिले एक उलटून गुणिले वीस भागीले एकवीस होत लक्षात देते का बघा तुमच्या म्हणून क्वाट थिटाची किंमत वीस एके वीस भागीले एकवीस वीस भागिले एकवीस ही क्वाट थिटाची आपल्याला किंमत मिळाली आता क्वाट थिटा आणि कोशेक स्क्वेअर थिटा यांचा संबंध असणारं सूत्र आपल्याकडे तयार आहे ते म्हणजे कोशेक स्क्वेअर थिटा बरोबर एक आधी क्वाड स्क्वेअर थिटा बरोबर एक आधी क्वाट थिटाची किंमत आपल्याला वीस भागिले एकवीस मिळाली ती ठेवायची आणि कवसाचा वर्ग मिळतो बरोबर एक अधिक वीसचा वर्ग चारशे भागिले एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस पुन्हा यांचा काय केला तिरकस गुणाकार चारशे एक्केचाळीस एके चारशे एक्केचाळीस अधिक चारशे म्हणजे चारशे एक्केचाळीस अधिक चारशे भागिले चारशे एक्केचाळीस बरोबर व अंशामध्ये आठशे एक्केचाळीस बेरीज मिळते भागिले चारशे एक्केचाळीस बरोबर एकवीसचा वर्ग भागिले सॉरी एकोणतीसचा वर्ग भागिले एकवीसचा वर्ग अशा पद्धतीनं आपण ही राशी लिहिलेली आहे म्हणजेच कोशेक स्क्वेअर थिटा बरोबर एकवीसचा एक वर्ग भागिले सॉरी एकोणतीस चा वर्ग भागिले एकवीसचा वर्ग मिळाला आता दोन्ही बाजूचा वर्ग मिळून घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार कोशेक थिटा बरोबर एकोणतीसचा वर्गाचं वर्गमूळ एकोणतीस मिळतं एकवीसच्या वर्गाचं वर्गमूळ एकवीस मिळतं म्हणजेच एकोणतीस भागिले एकवीस अशी आपल्याला तिसरी जी काही गुणोत्तराची किंमत काढायला सांगितलेली होती ती या ठिकाणी मिळालेली आहे शेवटी आपण सांगितलेल्या सर्व गुणोत्तरांच्या किमती एकत्रित अशा पद्धतीनं लिहायच्या असंही महत्त्वाचं पाचवं उदाहरण होतं लगेचच पाहणार आपण अजून एक आणखी महत्त्वाचं उदाहरण उदाहरण क्रमांक सहा जर टॅन ए अधिक एक भागिले टॅन ए बरोबर दोन तर दाखवा की टॅन स्क्वेअर ए अधिक एक भागिले टॅन स्क्वेअर ए बरोबर दोन उत्तरासाठी आपल्याला जे काही दिलंय ते अगोदर उतरून घेऊया टॅन ए अधिक एक भागिले टॅन ए बरोबर दोन दिलेलं आहे ते मी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता या दिलेल्या राशीच्या दोन्ही बाजूंचा आपण काय करायचा वर्ग घ्यायचा म्हणून कौस गाठला टॅन ए अधिक एक भागिले टॅन ए कौस पूर्ण कौसाचा वर्ग बरोबर उजव्या बाजूचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग ओके आता ए अधिक बी कौसाचा वर्ग ही सूत्र तुम्हाला माहिती आहे विस्तार सूत्र मग पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे टॅन एचा वर्ग टॅन स्क्वेअर ए अधिक दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद दोन गुणिले पहिले पद टॅन ए गुणिले दुसरे पद एक भागिले टॅन ए अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक भागिले टॅन ए कौसाचा वर्ग बरोबर उजव्या बाजूला दोनचा वर्ग काय मिळालेला आहे चॅन ओके आता पुढं जाऊया आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा आता या ठिकाणी हे टॅन हे जे टॅन ए आहे ते ह्या टॅन एला निघून गेलं म्हणजेच राहिलं काय स्क्वेअर ए अधिक या ठिकाणी बे की बे अधिक एक भागिले एकचा वर्ग एकच आणि टॅन एचा वर्ग टॅन स्क्वेअर ए बरोबर चार म्हणून स्क्वेअर ए अधिक एक भागिले टॅन स्क्वेअर ए बरोबर इथं मूळचं चार आहे डावीकडचा अधिक दोन उजवीकडे गेलं म्हणजे वजा दोन झालं म्हणूनच टॅन्सफिअर ए अधिक एक बाय टॅन्सफिअर ए बरोबर चार वजा दोन म्हणजेच दोन अशा पद्धतीने हे सिद्ध झालेलं आहे आपण या ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद